ती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. आज इतका आनंद झालाय मला, पण फुगडी खेळायला कोणी बी नाही. अरे माझ्या राजा, माझ्या गुंड्या, माझ्या घोड्या, तुझ्याकडे कसं रे माझं लक्ष गेलं नाही? तुझं आपलं बरं आहे, दोन तांगड्या वर करून कायम असं उभं राहायचं. माझं तसं नाही ना, मला माझ्या हातापायाबरोबर माझं डॉक्टर बी चालवावं लागतं. तुला एक गंमत सांगू का? कोणाला सांगू नकोस. आत्ताच मी देवयानीच्या हातात एक घोडा ठेवून आले. घोडा म्हणजे आमच्या धंद्यातला घोडा. पण अजून आवाज कसा आला नाही? हरकत नाही, आवाज नाही आला तरी गोळी सुटलेली असते कवा कवा. काय कवा कवा आवाज येत नाही ना. तू थांब इथं, मी आत्ताच जाऊन बघून येते. नाही नको, तिने घोडा चालवलाच नसेल तर. आणि समजा समजा तिने घोडा चालवला असेल तर आपण पोलीस स्टेशनला अपघात कशाला अडकायचं? हाय देवयानी, कुठे? अरे अक्का, तू कुठेतरी कामासाठी बाहेर जाणार होतस ना? अगं हो, ते नवीन ऑर्डरच्याच कामासाठी गेलो होतो. देवयानी कुठे ते सांग ना. देवयानी ते बरं थांब, मी बघतो. एक्का एक्का, अरे तू गिरणीत गेला होतास ना? अरे हो, तिथे काय घडलं तेच देवयानीला सांगायचं होतं. एकदा का ती हो म्हणाली की आजच कामाला सुरुवात करता येईल. नाही अरे, तो गिरणीवाला तुझ्या पाठोपाठ बाहेर आलाय, त्याला तुझ्याशी काहीतरी ते रेट बद्दल बोलायचं. शेवटचं काय ते बोलून घे ना त्याच्याशी एकदा. उगाच अशी घाई करून देवयानीला कशाला कन्फ्यूज करतो? असं म्हणतोस, आलोच. चल मी पण येतो तुझ्याबरोबर. चल पाहिलंस माझ्या सोन्या, ह्यालाच म्हणतात डॉस्क. पण कधी कधी कसं आहे ना, नुसतं डॉस्क चालून चालत नाही. काम होणार असेल तर त्याला नशिबाची बी साथ लागते. आणि आज देवयानीच्या बाबतीत आपलं नशीब जरा जास्त जोरावर आहे. पण अजून आतून आवाज कसा येत नाही. आधीच त्यांनी स्वतःचा जीव तुझ्यासाठी धोक्यात घातलाय. तुझ्या ऑपरेशन साठी तो स्वतःची एक किडनी गमावून बसलाय. एकाला जर जिथं बघायचं असेल तर तुला मरावंच लागल. एकाची खुनी आहेस म्हणतील तुला. पिरमाच्या नात्याला आणि बाईच्या जातीला तू कलंक आहेस असं म्हणतील. आता मला बी बघायचंय, तू स्वतःच्या मरणावर जास्त प्रेम करतेस का माझ्या एकाच्या जगण्यावर? देवयानी, अशीच रडत बसणार आहेस की हात पुढे करून ही गन उचलणार आहेस? नाही म्हणजे जी लोक जगण्यासाठी धडपडतात त्यांना मदतीसाठी हात दिला जातो, पण इथे कोणीतरी मरण्यासाठी धडपडतय म्हणून विचार. मला कोणाच्याही मदतीची गरज नाहीये. त्या बाद याला म्हणतात कॉन्फिडन्स.
लोक जगण्यासाठी पळपुटे असतात म्हणून मरणासाठी धडपडतात. पण तुझ्याकडे जगण्याचा कॉन्फिडन्स नसला तरी मरण्यासाठी आहे ना. कमॉन देव्यानी, कमॉन उचल ही गन. चिडवतेस? नाही नाही, वेडीयेस का? मी तुला चिडवत नाहीये, उलट चेअर अप करतेय. कमॉन देव्यानी, तुला माहितीये क्राईमच्या बाबतीत तुझे स्वतःचे काही थॉट होते. गुंड म्हणजे निर्दयीच असतो. अगदी बरोबर आहे. फक्त एकाने तुझ्या पायाखाली कधी फुलं अंथरली होती हे विसरून जा. विसरून जा. एकासाठी नाही, तुझ्यासाठी, तुझ्या थॉटसाठी विसरून जा. एकाने तुझ्यावर जीवापाड केलेलं प्रेम विसरून जा. तुझ्या तळहातावर त्याने ठेवलेला विश्वास. आणि हो, तुला आयटम म्हणून घातलेली साथ विसर. विसरून जा सगळं. अगं हा तोच एक्का ज्याने तुला ह्या गन पॉइंटवर ठेवून घरात आणलं होतं, जबरदस्ती तुझ्याशी लग्न केलं होतं. मग आता भलेही तुला त्याच्याबद्दल काहीही वाटू दे, तुझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेमाचा अंकुर फुटू दे, पण ते तुझ्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. तू आता त्या एक्काचा, तुझ्यावर असलेल्या त्याच्या प्रेमाचा अगदी कशाचाही विचार नको करू. आणि उचल, उचल ती रिव्हॉल्वर. काय झालं देव्यानी, कशाचा विचार करतेस? त्या एक्काचा? अशिक्षित आहे, अशिक्षित आणि गावंढळ. विसर, विसर, विसरतेस ना? विसर. एक्काने तुझा वाचवलेला जीव विसर. एक्काने तुझ्यावर जीवापाड केलेलं प्रेम विसर. एक्काने तुझ्यासाठी केलेला त्याग विसर. तुझी एक इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने मृत्यूला कवटाळण्याचा केलेला प्रयत्न विसर. विसर सगळं, विसर. विसरून जा. नाही, तुझी ती हवा सारखी वाट बघत होते मी. काय झालं मावशी? काय बी झालं नाही, पण लवकरच होणार आहे. काय ते आनंद? मला लई आनंद होणार आहे. अगं काय बडबडतीस तू? तुला कशाबद्दल आनंद होणार आहे? तुला लवकरच कळल. अगं मी म्हणते तुला काय समध्या जगाला लवकर कळणार आहे. पण त्या आधी एक फुगडी घाल. फुगडी? हा फुगडी. जेव्हा जेव्हा मी खुश होते ना तेव्हा तेव्हा समोर जो असेल त्याच्याबरोबर मी फुगडी घालते. चल चल चल, बोलण्यात वेळ घालवायचा नाही. फुगडी घाल, पुढचं फुगडी घाल. फू बाई फू, फुगडी. फू बाई फू, फुगडी. फू बाई फू, फुगडी. देव्यानी, देव्यानी काय झालं? देव्यानी बोल ना. देवीने काय झालं? तुला कोणी काही बोललं का? हे बघ, तू काही बोलली नाही तर आपल्याला. बंदूक? देवीने ही बंदूक? काय करणार होतीस? सांग ना, काय करणार होतीस? मूर्ख आहेस का तू?
काय करायला चालली होतीस? तुला तुझं तरी कळतंय का? आज तू तुझा जीव द्यायला नाही आपला जीव घ्यायला निघाली होतीस का? बोल ना देवेनी, का सांग ना, आपण तुला आवडत नाही की आपण काय असं वागलेलं तुला आवडत नाही? बोल ना देवेनी, आपली आज पण लायकी नाही तुझ्याशी बरोबरी करायची, म्हणून आज पण तुझ्याशी अंतर ठेवून वागतोय. कुठली पण गोष्ट करताना आपल्याला काय वाटेल यापेक्षा तुला काय वाटेल ना याचा विचार करतोय आपण. ऐक का, आजपर्यंत फक्त आईच ऐकत आला होता, पण आज आपण फक्त तुझं ऐकतोय देव्यानी. आजकाल तर असं वाटायला लागलं होत की आपण फक्त तुझ्यासाठी जगतोय आणि तू स्वतःला संपवायला निघाली होतीस का? बोल ना देव्यानी, आपल्याला उत्तर हवंय, आपल्याला उत्तर हवंय. आता हा फक्त तुझ्या नाही तर आपल्या पण आयुष्याचा प्रश्न आहे देव्यानी. देव्यानी आपल्याला उत्तर हवंय, बोल ना देव्यानी, आपल्याला उत्तर हवंय. सांगते, त्याआधी तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. का माझ्याशी खोटं वागलास? आपण काय खोटं वागलो? सांगते, तू आधी चल माझ्या बरोबर, देवेनी काय करतेस? आज मला खरं काय ते सगळ्यांच्या समोरच जाणून घ्यायचं. आज मला पण जाणून घ्यायचंय, आपण तुझ्याशी असं काय खोटं वागलो की तू जीव द्यायला निघालीस ते. देवेनी काय करतेस तू? उठ, नको उठूस मला एका, बसू दे तुझ्या पायाजवळ थोडा वेळ. उठ उठ. एका, आजपर्यंत माझं आयुष्य उन्हातानात चालल्यासारखंच होत. कळायला लागल्यापासून ते या क्षणापर्यंत फक्त एकच आशा होती, कधीतरी एखादं झाड पाना फुलांनी बहरलेलं माझ्या आयुष्यात येईल आणि मी त्याच्या सावलीत बसेल. आत्ता तुझ्या पायाशी बसताना मी पहिल्यांदाच ती सावली अनुभवली, म्हणून प्लीज प्लीज मला बसू दे थोडा वेळ. देवयानी काय पण काय बोलतीयस तू? बरोबरच आहे ना, सावलीच आहेस तू, सगळ्यांचा विचार करणारी सावली. बरोबर ना? कसला विचार, काय बोलतीयस तू? तेच बोलती जे मला सगळ्यांच्या समोर बोलायचं होत. बोल एका, माझ्या बाबतीत तू एवढा विचार करतोस? आपण तुझ्यासाठी तसं काय पण केलेलं नाही. नक्की माझ्यासाठी काही केलं नाही? सांगितलं ना एकदा, खरंच काय केलं नाही म्हणून. माझ्या ऑपरेशनसाठी स्वतःची किडनी पण विकली नाहीस? Thank you.
बोल एक्का, का माझ्यासाठी स्वतःची किडनी विकलीस? का माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलास? मी जर मेलेच असते देवेनी, तू आता मरणाच्या गोष्टी करायच्या नाहीत, मग सांग का जगवलंस मला? कारण आपल्याला पण जगायचं होतं. तू जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतीस ना, तेव्हाच आपल्याला कळलं, तू नाही तर आपण नाही. तू म्हणतेस तसं झाड बीड आहे की नाही ते आपल्याला माहित नाही. आपण निवडुंगाचं झाड आहे, निवडुंग. लहानपणापासून निवडुंगासारखंच वाढत आलोय. आणि निवडुंग कधीच कोणाला सावली देऊ शकत नाही, उलट आपण तुझ्याच सावलीच्या आधाराने जगत होतो. म्हणून आपण आपली एक किडनी किडनी मला देऊन स्वतःला संपूर्ण केलं असं तुला वाटतंय देवेनी, पण आपल्याला माहितीये आपण आता पूर्ण झालोय. याआधी एक्का आणि देवेनी वेगळे वेगळे होते, पण आता ते एक झालेत असं समज की ही आपल्या नव्या नात्याची सुरुवात आहे. तुला एक विचारायचं होतं, तुला हे सगळं कोणी सांगितलं? कोणी सांगितलं त्यापेक्षा सत्य काय आणि ते कळलं हे महत्वाचं आहे. शेवटी सत्यच नात्याला बळकटी देते ना. एक्का, आज मला कळलं वस्तीतली लोक तुला का मानतात ते. तुला घाबरतात म्हणून नाही, तर तू त्यांना वाचवतोस जसा तू आज माझा जीव वाचवलास. तुझे हे उपकार मी देवेनी. वेडी आहेस का तू? आयटम आहेस तू आपली. प्रेम आहे आपलं तुझ्यावर, आणि प्रेमात कधीच उपकाराची भाषा करायची नसते. पण तरीही उपकार विसरता येत नाहीत ना. अच्छा, मग तू आपल्यावर उपकार म्हणून प्रेम करणार? तुझ्या त्या अनन्यासारखं. त्यांची गोष्ट वेगळी आहे, आपली वेगळी आहे. त्यांचं मात्र तसं नाही, ते अजूनही एकमेकांकडे बघत बोलतात. तू जीवाला गुंतवावं. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.